हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला तुपापासून आपण जे तूप कढवतो नंतर ती जी बेरी उरते तुपाची तर त्या बेरीपासून सुंदर अशी बर्फी बनवून दाखवणार आहे खूप छान लागते ही बर्फी अगदी मावा बर्फीसारखी लागते रेडीमेड मावा बर्फी असते तशीच लागते अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची जी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर कढई ठेवून घेतली आहे मी गॅसवरती गॅस चालू करून घेतला आहे आणि ही तुपाची बेरी आहे ती कढईमध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने तो कढईमध्ये टाकून घेतलेली आहे मी बेरी आणि ती चांगली मंद आचेवरती परतवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप असतं थोडं तूप सुटतं मग आपण जेव्हा कढईमध्ये परतवतो तेव्हा बेरी परतवून घेतली आहे मी छान वास येतो आहे बेरीच्या निम्मे आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे आता बेरीमध्ये जेवढी आपली बेरी निघाली असेल त्याच्या निम्मे डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा खमंग परतवून घ्यायचं आहे बेरीसोबत मंद आचेवरती छान परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं लागतात छान परतवलं जातं सुगंध यायला पाहिजे छान तिथपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे डाळीचं पीठ बेरीमध्ये अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान बेरी परतवली गेलेली आहे डाळीचं पीठसुद्धा परतवलं गेलेलं आहे तर त्यामध्ये एक कप भरून आपण दूध टाकायचं आहे आणि दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध पूर्णपणे आटसतोपर्यंत परतवून घ्यायचे आहे आपल्याला पूर्णपणे दूध आटसतोपर्यंत मिश्रण आपल्याला परतवायचं आहे आणि गॅसची आज ही मिडियम टू लो ठेवायची आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे दूध आटून गेलेलं आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे छोटी वाटी अर्धी आणि साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे मिश्रणामध्ये छान तूप सुटस तोपर्यंत आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे बघू शकता तुम्ही सुगंध खूप छान येतो आणि खूप छान लागते ही बर्फी नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळात होते साखर पूर्ण मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याला वेलची टाकायची आहे वेलचीने छान चव येते बघू शकता तुम्ही मिश्रण खूप छान झालेलं आहे रेडी आहे मिश्रण आपलं आता एका ताटलीला मी तूप लावून घेतलेलं ला आहे ताटलीमध्ये आपल्याला संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ताटलीमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे पूर्ण ताटलीमध्ये मिश्रण नंतर त्या पूर्ण पसरवून घेतलं आहे मी मिश्रण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे त्यावरती थोडे काजू बदामाचे तुकडे टाकायचे आहेत छान दिसतात आणि लागतातही खूप छान त्यानंतर आपण बर्फीच्या आकाराचे तुकडे कापून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी बर्फीच्या आकाराचे तुकडे कापून घेतलेले आहेत नक्की ट्राय करून बघा मस्त लागते ही बर्फी तुम्हाला खूप आवडेल अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय